अमरावती जिल्ह्याच्या भातुकली तालुक्यातील हरताळा गावातील शेतशिवारामध्ये विद्युत खांबावरील तार तुटल्यानं 7 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेकदा तक्रार करून देखील उपाययोजना होत नसल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केला. महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे आणि विद्युत तारेचा स्पर्श झाल्यानं जनावरं दगावल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. महावितरणनं तात्काळ नुकसान भरपाईची द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरणचा हलगर्जीपणा आणि त्याच्यामुळे आमचा नेहमीचा त्रास आहे. लाईनवर लक्ष न देणे, वारंवार लाईन जाणे, ह्या गाव हरताळ्या येतील हे घटना वहीत मास्तरच्या शेतातली आहे. 7 गाई दुधाच्या मरण पावल्या आहे, एक गोरा तिच्या आणि प्रत्येकाची गाय आज 30,000 रुपयाची आहे. 50-50 झाला त्याच्यात आर्थिक शेतकऱ्याचं नुकसान आहे. याच्यात याच्या अगदुरी परवापासून हा तार लोंबाळत होता, तरी इथं कुणी येऊ शकलं नाही. महावितरणचे अधिकारी आज हे सकाळी 6:24 घटना आहे. अशीच कंडिशन गावच्या गावात पण आहे. नेहमी नेहमी लाईन जाणे, जनावरांची भरपाई नुकसान पाहिजे, नुकसान भरपाई मिळण्यात यावी आम्हाला. विचार असा करते का हे महावितरण ऑफिस मध्ये सर्व ढोरं नेऊन टाकून द्यायचे. तत्काळ आम्हाला हा निर्णय पाहिजे, नाही तर आम्ही एखाद्या ट्रॅक्टर मध्ये ढोरं भरू 7 आणि ते महावितरण भातकुलीच्या ऑफिस मध्ये टाकून देऊ, नाही तर आंदोलन करू आम्ही.